आहे 1919 साली. एक 35 वर्षीय तरुण सन या नावानं ओळखलं जाणाऱ्या युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च या संस्थेत संशोधक सदस्य म्हणून काम करत होता. एका संगणकातील माहिती दुसऱ्या संगणकात पाठवणं ही या तरुणावरची मुख्य जबाबदारी. या कामात भरपूर डोकेदुखी होत असल्यानं काहीतरी करून सगळी माहिती एकाच ठिकाणी कशी एकत्रित करता येईल या विवंचनेत हा तरुण तासन तास विचार आणि प्रयत्न करत बसायचा. यातूनच त्यानं इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट अ प्रपोजल नावाची एक संशोधन पत्रिकाच तयार केली आणि यातनंच जन्म झाला वेब पेज ब्राउझरचा आणि पाठोपाठ आलं WWW अर्थात वर्ल्ड वाईड वेब. यामागं ज्याचा मेंदू होता त्या तरुणाचं नाव होतं टीम बर्नर्स ली. टीमचा जन्म 8 जून 1955 साली इंग्लंडमध्ये झाला होता. ऑक्सफोर्ड विद्यापीठातल्या क्वीन्स कॉलेजमध्ये शिकत असताना मित्रांसोबत हॅकिंग करताना पकडलं गेल्यानं शैक्षणिक कालावधीत त्याच्या संगणक वापरावर कॉलेज प्रशासनानं निर्बंध आणले होते. हल्ली आयुष्यात जरासं काही नकारात्मक घडलं की लोक नैराश्यात जातात. तथाकथित उच्च शिक्षित उच्चपदस्थ मंडळीही टोकाचे निर्णय घेतात, पण खरं तर माणूस चुकू शकतोच. कुठलीही समस्या अपयश हे शेवटचं नसतं. आजारपणामुळे लांबलेलं शिक्षण, मंद म्हणणारे शिक्षक, प्रचंड वैचारिक गोंधळ हे सगळं बघता एडिसन तिथं खचला असता तर? मॅन ऑफ सेंचुरी ठरलेला आइन्स्टाईन स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्रवेश परीक्षेत नापास झाल्यानंतर तिथंच अडकून पडला असता तर? सांगण्याचा मतितार्थ हाच की समस्येतच अनेकदा संधी दडलेली असते. कुठलंही अपयश हे शेवटचं नसतं. टीमनंही त्याच्यावर झालेल्या कारवाईचा आपल्या पद्धतीने फायदाच करून घेतला. संगणक वापरावर बंदी घालताय नो प्रॉब्लेम. घरातला टीव्ही, मोटोरोलाचा मायक्रो प्रोसेसर आणि सॉल्डरिंग आयन जुगाड जुळवत त्यानं चक्क स्वतःचा संगणकच बनवून टाकला. मोठमोठाले संशोधन अशी काही एका दिवसातच होत नाही, त्याची पाळंमुळं ही अशी कुठेतरी रुजलेली असतात. 1980 साली जिनेवा इथल्या एका कार्यालयात काम करत असताना टीमनं पहिल्यांदा हायपर टेक्स्टवर आधारित ग्लोबल सिस्टीमची संकल्पना मांडली. यामुळे कोणीही बसल्या जागेवरून माहिती शेअर करू शकणार होतं. यानंतर 1989 साली जी प्रसिद्ध संशोधन पत्रिका मांडली त्या टीमनं हायपर टेक्स्ट आणि इंटरनेट यांना एकत्र जोडलं. यामुळे सनची कम्युनिकेशन सिस्टीम बळकट झाली, काम झालं वाहवा झाली. पण सामान्य लोक आणि लोकोत्तर माणसात इथंच फरक असतो, तो म्हणजे दृष्टिकोनाचा. आता हे सगळं फक्त एका संस्थेसाठी का संकुचित ठेवावं, सगळ्या जगानं या प्रणालीचा वापर करायला हवा या विचारानं टीमला पछाडलं. 1990 साली त्यानं हायपर टेकच्या माध्यमातून माहितीला वेगवेगळ्या पद्धतीनं वेब केंद्रांना जोडून वापरावी असा प्रस्ताव ठेवला आणि त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 1991 त्यानं जगातलं पहिलं संकेतस्थळ अर्थात वेबसाईट http://info.sun.ch लॉन्च केली. या वेबसाईटवर WWW म्हणजेच वर्ल्ड वाईड वेबच्या संपूर्ण संकल्पनेबाबत माहिती दिली होती. टीमच्या या सगळ्या प्रपंचामुळे कुणीही वापरकर्ता आता आपली स्वतःची वेबसाईट सुरू करू शकत होता. HTML, URL, HTTP यासारख्या तांत्रिक बाबींचं मूलभूत लेखन करण्याचं श्रेयही टीमचंच. 1992 साली इलिनॉइस विद्यापीठानं पहिलं वेब ब्राउझर सादर केलं, एक ऑनलाईन सर्च टूल जे वेबवरील उपलब्ध सगळ्या माहितीला सब करून मॅच शोधत निकालाची क्रमवारी लावतं. जेव्हा कोणी वापरकर्ता एखादा वेब डॉक्युमेंट उघडतो तेव्हा तो यासाठी एक प्रकारचं ऍप्लिकेशन वापरतो ज्याला वेब ब्राउझर म्हणतात. जेव्हा एखाद्या वेब ब्राउझरवर डोमेन किंवा URL नाव लिहिलं जातं तेव्हा ब्राउझरवर HTTP डोमेन ऍड्रेसला शोधण्याची विनंती पाठवतो, कारण प्रत्येक डोमेनचा स्वतंत्र पत्ता असतो. यानंतर वेब ब्राउझर डोमेन नेमला सर्व IP ऍड्रेसमध्ये परावर्तित करतो ज्याला WWW त्या सर्व्हरमध्ये शोधतो. जेव्हा ऍड्रेस आणि सर्व्हर ज्या डोमेनला होस्ट केले हे मॅच होतात तेव्हा सर्व्हर त्या पेजला ब्राउझरकडे परत पाठवतो जे आपल्याला वेब ब्राउझरवर सहज दिसू शकतं. 1994 साली टीमनं मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं वर्ल्ड वाईड वेब कन्सोर्टियमची स्थापना केली. ही वर्ल्ड वाईड वेबसाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय मानक संस्था म्हणून नावारूपास आली. या संस्थेचा उपयोग टीमनं वेबची देखरेख आणि ह्या तंत्रज्ञानाच्या पुढील प्रवासाच्या नियोजनासाठी केला. शैक्षणिक कालावधीत ज्या उद्योगपणामुळे टीमला शिक्षा झाली होती तीच सवय त्यांना सकारात्मक आणि सर्जनशील पद्धतीने वापरल्यानं टीम आता फक्त टीम बर्नर्स ली राहिला नव्हता, ही वॉज नाऊ सर टीम ली बर्नर्स. 2004 साली टीम यांना नाईट होडी पदवी, कित्येक मानद डॉक्टरेट आणि 2013 साली
क्वीन एलिझाबेथ पुरस्कार मिळाला. टिम बर्नर्स-ली हे नाव शतकातील पहिल्या काही महत्वाच्या लोकांच्या यादीतलं आघाडीतलं नाव ठरलं. गुगलच्या वेबसाईटवर एका सेकंदाला 41,000 सर्च येतात, पाठोपाठ यूट्यूब आणि फेसबुकचा क्रमांक लागतो. आता तर लोक इंटरनेट नाही तर इंटरनेट लोकांना चालवतोय. 1990 साली आजच्याच दिवशी पहिल्या वेबसाईटची यशस्वी चाचणी केली होती, त्यानिमित्तानं सहज.